लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला आणि अद्वैतच्या एका पॉझिटिव्ह नात्याला सत्यामध्ये सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता 3 मेच्या भागामध्ये रोहिणी आणि राहुल बोलताना दिसतात. राहुल सांगत असतो, मम्मा काहीतरी कर ना, मला हे लग्न नाही करायचं आहे, मला ती नैना बिलकुल आवडत नाही आहे. रोहिणी म्हणते, मी पण तोच विचार करून करून डोकं फुटायची वेळ आलेली आहे, काय करावं. तू एक काम कर राहुल, तू असं काहीतरी कर की लग्नाच्या दिवशी नैनानं मांडवात पोहोचणारच नाही. यावरती राहुल म्हणतो, पण काय. आणि नेमकं तेवढ्यात तिकडे कला येते आणि कला म्हणते, रोहिणी मॅडम. त्यावरती रोहिणी आता भचकते, हिने आपलं बोलणं ऐकले की काय, काय हिला समजलंय काय माहिती. आणि ती म्हणते, कला तू, तुझं काही काम होतं का. यावरती कला म्हणते, हो, पण तुम्ही दोघं जण बोलताय तर मी नंतर येते, तुमचं काहीतरी महत्वाचं काम चाललंय ना, तर मी नंतर येऊ का. यावरती रोहिणी म्हणते, नाही राहुल तू निघ, तुला तसंही महत्वाचं काहीतरी काम आहे ना, तू इथून निघ बरं, मी आणि कला गप्पा मारतो. असं म्हणत ती राहुलला बाहेर पाठवते आणि म्हणते, कला ये इकडे बस, काय बोलायचं होतं, कशासाठी तू आली होतीस. यावर ते कला म्हणते, ते मंगळसूत्र डिझाईन आहे ना नैनाताईचं, तर मला वाटते तुम्ही ते सिलेक्ट केलंत ना तर बरं होईल. यावर ती रोहिणी म्हणते, अगं मंगळसूत्राचं डिझाईन आहे ना, मी कशाला सिलेक्ट करायला पाहिजे, म्हणजे कसं आहे घालणार कोण आहे नैना ना. मग तू एक काम कर ना, आपल्या इथले एक्सक्लुझिव्ह जे आहेत ना डिझाईन, त्याचे फोटो तू नैनाला पाठव ना, म्हणजे कसं आहे मंगळसूत्र तिला घालायचं आहे. नैना आणि राहुल यांच्या पसंतीने मंगळसूत्र असेल तर बरं आहे ना, नैनाच्या आवडीचं मंगळसूत्र असेल तर तिलाच ते आयुष्यभर घालायचं आहे, बरोबर की नाही. आणि कला विचार करते, खरंच म्हणजे रोहिणी मॅडमनी आधी इतका लग्नाला विरोध केला खरा, पण आत्ता त्या सून म्हणून नैनाताईचा स्वीकार करतायत, तिच्या मनाची पसंतीचा कौल घेत आहेत, हे खूप चांगलं आहे. आणि मनातल्या मनात कला खूप खुश होते आणि तिच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच हसू येतं. रोहिणी म्हणते, काय झालं कला. कला म्हणते, काही नाही, तुम्ही म्हटलात तसंच करते मी. असं म्हणत कला खूप खुश होते आणि फायनली रोहिणीने नैनाला सून म्हणून स्वीकार केलाय, म्हणून खुश असणारा कलाला हे माहीत नसतं की रोहिणी लग्नामध्येच कलाला गायब करण्याचं म्हणजेच नैनाला गायब करण्याचा विचार करत असते. तोपर्यंत इकडे आता काजू घरी येते. काजू घरी आल्यावर ती संगीता म्हणते, बोल काय झालं, कुठे पप्पा तुझे गेले होते, पप्पा तुझे कुठे गेले होते, बोल लवकर, तू भेटलीस का त्यांना, बोल अगं सांग. काजू म्हणते, आई थांब, अगं ते ना बाबा आपले आपल्यापासून लपवून ना ते असे ओझी उचलण्याचे काम करतायत, हमाली करतायत ग ते बाहेर. संगीता म्हणते, काय काय हे असं सगळं चाललंय. यावरती काजू म्हणते, हो, आपल्या सगळ्यापासून लपवून 4 पैसे मिळवण्यासाठी बाबा हे सगळं करतायत. आता मात्र संगीताला जबरदस्त धक्का बसतो. संगीता म्हणते, हे कसं शक्य आहे. काजू म्हणते, हो आई, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं, त्यांची तब्येत पण खालावले म्हणूनच ग, ओझी उन्हामध्ये उचलतात ना त्यामुळे त्यांची तब्येत ही अशी झाली. संगीताला रडूच कोसळतं आणि ती म्हणते, माझ्यामुळे ही सगळी परिस्थिती आलेली आहे. तितक्यात मागून दिनकर येतो आणि काजू जरा पाणी आण ग, थकल्यासारखं वाटते, असं म्हणत ते खाली बसतात. त्यावरती संगीता म्हणते, बोला कुठे गेला होतात तुम्ही, कुठे गेल्या होतात. यावरती दिनकर म्हणतो, तुला सांगितलं ना मिसळीच्या स्टॉलवर गेलो होतो. संगीता म्हणते, खबरदार, माझ्यापासून आता काही सत्य लपवायचा प्रयत्न केलात तर मला सगळं समजलेलं आहे, यापुढे जर खोटं बोललात ना तर बघा, बाहेर जाऊन लोकांची ओझी उचलायची कामं करता, हीच कामं करता ना तुम्ही, मला कळलंय सगळं, हे सगळं माझ्यामुळे घडलेलं आहे, माझ्या चुकीची शिक्षा तुम्हाला मिळते आहे. मी नैनीच्या लग्नामध्ये नको नको ते वागले, वेड्यासारखी वागले आणि त्यामुळे तुम्हाला हे सगळं भोगावं लागतंय, मला माहिती आहे ही सगळी माझीच चूक आहे, मीच मूर्खपणा केलाय, माझ्या चुकीची शिक्षा तुम्हाला भोगायला लागते. असं म्हणत संगीता बिचारी रडत असते. दिनकरची अवस्था बघून संगीताला खूप वाईट वाटत असतं आणि तिच्या डोळ्यामधले अश्रू काही थांबायला तयारच नसतात. तोपर्यंत इकडे कला रूममध्ये येते आणि कला विचार करते, काहीही झालं तरी आज खूप आनंदाचा दिवस आहे, म्हणजे रोहिणी मॅडमनी स्वीकार केलेला आहे नैनाताईचा सून म्हणून. आणि नैनाताईला मी मेसेज पाठवते की तुला मी डिझाईन मंगळसूत्राच्या पाठवणार आहे, त्यातली एक डिझाईन तू सिलेक्ट कर म्हणून. असं म्हणत कला त्या नैनाला मंगळसूत्राचे मी तुला फोटो पाठवेन आणि त्या फोटोप्रमाणे तू हे सगळं सिलेक्ट कर असं सांगत असते. पण नैना किती हुशार, नैनाला पुढे पुढे करायची सवय, त्यामुळे नैना तो मेसेज बघते आणि ताबडतोब बाहेर येते. बाहेर आल्यावरती नैना आता सांगते, आपल्याला सगळ्यांना आज संध्याकाळी चांदेकर मॅन्शन मध्ये जायचं आहे. यावरती संगीता म्हणते, कशाला, कलेच्या सासरी आपल्याला कशाला जायचंय,
त्यावरती नैना म्हणते विसरतेस का तू, ते आता कलाचं नाही माझं पण होणार सासर आहे आणि मंगळसूत्राची डिझाईन फायनल करण्यासाठी आपल्याला तिकडे जायचं आहे. संगीता म्हणते काय बोलतेस, यावरती नैना म्हणते हो. तर संगीता म्हणते हिला तर काय पडलेलंच नाहीये, आज तुझ्यामुळे आज ही आपल्यावरती वेळ आली. तुझ्या लग्नामध्ये कर्जबाजारी झालो आम्ही आणि तुझ्या लग्नामध्ये कर्जबाजारी झाल्यामुळे आज बापावरती ही अवस्था आली. पण या बहिणीला काय पडलंय, तिला कसलं कसलं काय पडलं नाही, ना आई बापाचं पडलेलं आहे ना बहिणीचं पडलेलं आहे. ही फक्त स्वार्थी आहे. आधी पण हिने स्वतःच्या स्वार्थाचाच विचार केला आणि त्यानंतर पण ही स्वतःच्या स्वार्थाचाच विचार करते आहे. खरंच हिला दुसऱ्यांचं काय पडलेलंच नाहीये. नैना म्हणते मला काय सांगतेस, माझं लग्न आहे ना, लग्नासाठी मला नको का मंगळसूत्र सिलेक्ट करायला, त्यासाठी मला जायलाच पाहिजे, सगळ्यांनी 4 वाजता तयार राहा म्हणजे झालं. असं म्हणत नैना पुन्हा एकदा स्वार्थीपणाचा कळस करते आणि तोपर्यंत चांदेकर मॅन्शनमध्ये त्यांचे एक्सक्लुझिव्ह डिझाईन आलेले असतात, नवीन लेटेस्ट डिझाईन सुद्धा आलेले असतात आणि आता ते सिलेक्ट करण्यासाठी किंवा राहुल रोहिणी आणि घरातली सगळी मंडळी बसून नैनासाठी मंगळसूत्र सिलेक्ट करायचं म्हणून सगळेच चांदेकर एकत्र बसलेले असतात. तोपर्यंत कला विचार करते की मी याचे फोटो काढते आणि नैनाताईला फोटो पाठवते, जेणेकरून नैनाताई या सगळ्यामध्ये तिची जे मंगळसूत्राची चॉईस आहे ती सिलेक्ट करेल. म्हणून आता कला फोटो काढत असते. सगळेजण मंगळसूत्र पाहत असतात. कला फोटो काढते आणि विचार करते, ताईला लगेच पाठवते. आता तोपर्यंत कलाने फोटो काढलेले असतात, ते डिझाईन सगळे ती नैनाला फॉरवर्ड पण करते. नैनाला फॉरवर्ड करून ती आता तिला विचार करते कॉल करूया म्हणून. ती कॉल करून सांगते हॅलो नैनाताई, म्हणजे मी तुला मंगळसूत्राचे डिझाईन पाठवलेले आहेत, बघ तू त्यातलं डिझाईन कोणतं आवडतंय ते चॉईस कर, तू आणि राहुल मिळून ते डिझाईन फायनल करा. असं कला बोलतीये. तोपर्यंत इकडे नैना दत्त म्हणून हजर आणि ती म्हणते का ग, म्हणजे मंगळसूत्र बघायचं आहे तर फोटोवरून का मी सिलेक्ट करू, हे काय मी प्रत्यक्षात आलेली आहे, प्रत्यक्षात बघूनच मी फोटो सिलेक्ट करेन. असं म्हणत नैना उतावळी तिकडे पोचलेली पण असते. नैनाला बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की ही मुलगी अचानक इकडे कशी आली. न बोलवता न काही करता नैना आलेली बघून जरा सगळ्यांनाच राग येतो. सगळ्यात जास्त राग येतो तो म्हणजे सरोजला. सरोजला ऑलरेडी नैना आवडत नसते आणि त्याच्यात ती आलेली बघून रोजचं डोकंच फिरतं. मग मात्र नैना म्हणते कसं आहे ना, फोटोमध्ये डिझाईन काही कळत नाही. इतकं चांगलं मंगळसूत्र घ्यायचं तर फोटो बघून कसं काय घेऊ, म्हणून मी म्हटलं प्रत्यक्षच येऊन आपण सिलेक्ट करूया आणि म्हणून मी आले. आबा चालेल ना? आबा म्हणतात हो, तुला मंगळसूत्र घ्यायचं आहे ना, तू डिझाईन सिलेक्ट कर. असं म्हणत आबा आता इकडे नैनाला डिझाईन सिलेक्ट करायला सांगतात. पण नैना किती हुशार, आल्या आल्या नैना तिकडे बसते आणि बसल्यावरती नैना आता म्हणते अंजू अगं मला न पाणी नको आहे, मला जरा सरबतच आणशील का, म्हणजे त्या दिवशी तू केलं होतंस ना सरबत, तसंच सरबत मला जरा घेऊन ये म्हणून. असं म्हणत निर्लज्ज नैना निर्लज्जपणाचा कळसच करत चाललेली असते आणि संगीताला मात्र खूप ऑकवर्ड वाटत असतं. संगीता म्हणत असते नैनी काय चाललंय तुझं. नैना म्हणते मम्मा अगं मला ना बाहेरून आले ना उन्हातून की मला खूप त्रास होतो या सगळ्याचा आणि म्हणून मला सरबत पाहिजे. आबाला ती सांगते आबा मला उन्हाचा खूप त्रास होतो ना. आबा म्हणतात हो तुला सरबत हवे तर सरबत घे, तुला जे हवे ते घे, तुला आवडते ना हे सगळं. यावरती संगीता म्हणते मला पाणीच दे. असं म्हणत संगीता बिचारी पाणी घेते आणि ती नैनाकडे पाहत असते. तिची नाटकं बघून संगीताला खूप खूप राग आलेला असतो पण आता करता तर काहीच येत नसतं. तोपर्यंत इकडे आता लगेचच इकडे अंजू सरबत आणण्यासाठी जाते. तोपर्यंत संगीता सांगत असते नैनी ते बारीक डिझाईन आहे बघ ते घे. पण नैना कुठलं बारीक डिझाईन घ्यायला, नैना बारीक डिझाईन घ्यायला बिलकुल तयार नसते. तिला डिझाईन हवं असतं एक्सक्लुझिव्ह. आबा म्हणतात तुला जे हवे ना ते तू सिलेक्ट कर. इकडे तिकडे पाहत असते. संगीता तिला खुणवते ते बघ ते बारीकच डिझाईन आहे बघ छान आहे. पण नैना ते डिझाईन घ्यायला तयार नसते. ती सांगत असते एकदाच आपण लग्न करतो ना त्यामुळे चांदेकरांच्या ह्याला शोभेल असं एक्सक्लुझिव्ह माझं मंगळसूत्र असलं पाहिजे ना. तू घाई करू नकोस बरं मला, अजिबात कोणत्याही परिस्थितीमध्ये घाई करू नकोस, मला जे हवे तेच मंगळसूत्र मी घेणार. असं म्हणत नैनाचा उद्धटपणा आता मात्र एकदम नेक्स्ट लेवलला असतो. नैनाचा उद्धटपणा सगळेजण पाहत असतात. आता अंजू तिच्यासाठी सरबत घेऊन येते. अंजूने सरबत दिल्यावरती नैना तो सरबताचा ग्लास घेते. सरबताचा ग्लास नैना घेते आणि त्यानंतर सरबत पिऊन तो ग्लास तिकडेच ठेवते. तर कला मात्र म्हणते नैनाताई अगं एक काम कर ना, ते सरबताचा ग्लास तू उचलून ठेव ना, म्हणजे तो ग्लास जर पडला ना तर तिकडे सगळे बॉक्सेस आहेत ना मग खूप प्रॉब्लेम होईल. नैना म्हणते अगं मी डिझाईन बघते ना
आणि हे बघ बॉक्सेस कुठे आहेत, कुठे काय आहे, मला सगळं माहिती आहे. या घरात तुझ्यापेक्षा आधीपासून मी येते, म्हणजे तू मला काही सांगायची गरज नाहीये. यावर ती कला सांगते, तसं नाही अगं, सगळं सांडेल ना. आता नैनाचा हा उद्धटपणा बाकी सगळेजण पाहत असतात, आणि कितीही उद्धट मुलगी म्हणून तिच्याकडे पाहत असताना नैना म्हणते, नाही नाही, म्हणजे मी डिझाईन पाहते ना, तू एक काम कर ना, तू उचलून ठेव की, असं म्हणत ती कलालाच कामाला लावते. सगळेजण नैनाचा उद्धटपणा पाहत असतात, पण आता कोण बोलणार, काय बोलणार, कुणीच तिला काही बोलत नसतं. पण नैनाचा उद्धटपणा वाढतच चाललेला असतो. तोपर्यंत आता मात्र कला तो ग्लास उचलते आणि तो ग्लास बाजूला ठेवते. हे सगळं चालू असताना अद्वैत तिकडे येतो आणि आबा हे बघा, आपल्या पेढीवरील सध्याचं एक्सक्लुझिव्ह डिझाईन हे आहे, म्हणजे हे नवीन आहे, हा डिझाईन आत्ता सध्याच लॉन्च झालेला आहे, सध्याचा पण याला लॉन्च केलेला आहे, असं म्हणत अद्वैत आबांना ते डिझाईन दाखवत असतो. आबा म्हणतात, खरंच खूप सुंदर आहे रे. पण लगेच नैनाची नजर तिकडे जाते, बघू बघू हे डिझाईन मला खूप आवडलं, खरंच हेच डिझाईन मी फायनल करते, मला हे डिझाईन आवडलेलं आहे, असं म्हणत हावरी नैना ते डिझाईन आपल्या जवळ घेते. सगळ्यांना तिचा राग येत असतो. तोपर्यंत कला तिकडे जाते. कला म्हणते, अगं नैनाताई, असं काय करतेस तू, मंगळसूत्राची डिझाईन ही तुझी आणि राहुलची असली पाहिजे, तुमच्या दोघांच्या नात्याचं प्रतीक आहे ना हे, त्यामुळे ही डिझाईन तुम्ही दोघांनी फायनल करून घ्यायची आहे. तू राहुलला पण डिझाईन दाखव की, वेगळ्या दुसऱ्या डिझाईन पण आहेत, तुम्ही दोघांनी मिळून सिलेक्ट करा, एकटीने का सिलेक्ट करतेस, असं म्हणत कला जो अद्वैतने मंगळसूत्र सिलेक्ट केलेलं असतं आबांना दाखवायला, ते बाजूला काढून ठेवते आणि नैना ते घेणार नाही ना याची खबरदारी घेते. त्यावर ती राहुलकडे बघत ती म्हणते, काय राहुल, तू पण सिलेक्ट कर की. यावर ती नैना सांगते, बरोबर आहे, पहिल्यांदा कला जे सांगितले ना ते बरोबर आहे, राहुल आपण दोघांनी मिळून डिझाईन सिलेक्ट करूया का. रोहिणीला हे काही आवडत नसतं, ही कला तर अगदी चिकटल्यासारखीच करते राहुलला, नैनाच्या अधिकच जवळजवळ टाकत चाललेली आहे, असं म्हणत रोहिणी चिडलेली असते. नैना म्हणते, राहुल बघ ना, आपण दोघांनी मिळून डिझाईन सिलेक्ट करूया, असं म्हणत ती राहुलशी लगट करण्याचा प्रयत्न करते. तोपर्यंत अद्वैत बाजूला येऊन उभा राहतो आणि तिकडून तो बाजूला निघून जातो. निघून गेल्यावरती तो कलाला इशारा करून तिकडे बोलवतो. मग कला तिकडे येते. राहुल म्हणतो, काय चाललंय तुझं, हे सगळं कशासाठी करतेस, असं अद्वैतने म्हटल्यावरती कला सांगते, तुझं काय चाललंय अद्वैत, म्हणजे तू का डिझाईन दाखवतेस नैना ताईला. यावरती अद्वैत म्हणतो, तुझ्या ताईला आणि मी डिझाईन दाखव, काही गरज नाहीये, ह्याच्या आधीच सोडून दे, पण आता तुझ्या ताईमध्ये मला काढी मात्र इंटरेस्ट नाहीये. यावरती कला म्हणते, मला माहिती आहे रे की तुझ्या ताईमध्ये बिलकुल इंटरेस्ट नाहीये, मला हे सगळं माहिती आहे की तुझा इंटरेस्ट नाहीये, पण तरी सुद्धा तू डिझाईन दाखवायला का गेला होतास तिकडे. मग यावरती अद्वैत म्हणतो, अगं आम्ही प्रोफेशनल आहोत, आता नेहमीप्रमाणे मी आबांना दाखवायला गेलो की हे आपल्या इथलं लेटेस्ट डिझाईन आहे, याच्यामध्ये माझा काही स्वार्थ नव्हता तुझ्या ताईला काही सुचवायला, तिला का मी मंगळसूत्र सुचवेन, तिचा माझा संबंध काय आहे आता. यावरती कला म्हणते, पण तिने ते घेतलं ना. यावरती अद्वैत म्हणतो, तिला तेच आवडलं त्याला मी काय करू, माझा हेतू साफ स्वच्छ होता, मी याच्यामध्ये काहीही तिला सुचवायचा प्रयत्न करत नव्हतो, आणि पुन्हा एकदा तुला सांगतोय तुझ्या ताईमध्ये मला काडी मात्र इंटरेस्ट नाहीये. कला म्हणते, इंटरेस्ट नाही हे मला माहिती असलं तरी तू का तिला डिझाईन सुचवतोयस, ते नाही मला पटलं, असं म्हणत कला एक प्रकारे जेलसच होत असते की तू नैना ताईला डिझाईन का सुचवलंस, का सुचवावंस. आणि अद्वैत तिला 100 वेळा सांगत असतो, मी तिला डिझाईन सुचवलं नाही, मी आबांना दाखवत होतो आणि मला तिच्यात इंटरेस्ट नाही, असं 10 वेळा अद्वैत सांगत असतो. या दोघांची त्याच्यावरून पण भांडणं चालत असतात. अद्वैत विचार करतो, हिला काहीच का पटत नाहीये, म्हणजे किती वेळा हिला समजून सांगितलं तरी हिला भांडायचं काही थांबताच येत नाही. फायनली नैना आणि राहुलचं लग्न होत असतं आणि कला खूप सुंदर नटलेली असते. कला अद्वैतकडे येते आणि ती अद्वैतला म्हणते, अद्वैत म्हणजे खरं सांगायचं तर मला तुझे आभारच मानायचे आहेत. या सगळ्या प्रोसेसमध्ये आज जे लग्न होतंय ना, ते लग्न तुझ्यामुळे होतंय. तू पुढाकार घेतला नसतास ना हे लग्न करायला, तर हे लग्न झालं नसतं. मला खरंच तुझं कौतुक वाटतं की हा सगळा पुढाकार तू घेतलास आणि या सगळ्यामध्ये पुढाकार घेऊन तू लग्न जे मांडलंस ना, किंवा तू लग्न जे घडवून आणलंस ना, त्यासाठी खूप खूप आभार. एका पॉइंटला असं आलं होतं की कोणीच या लग्नाला तयार नव्हतं, ना राहुल ना रोहिणी आत्या, पण तुझ्या एफर्ट्समुळे आज हे लग्न घडतंय, त्यासाठी मी तुझे आभार मानायला आलेले आहे. आणि असं म्हणत कला त्याचे आभार पण मानते आणि माझ्याकडून काही उणपुणं बोललं गेलं असेल तर सॉरी पण म्हणते, असं म्हणत कला आता एक प्रकारे अद्वैतला अप्रिशिएट करत असते आणि त्याला अप्रिशिएट करून ती निघणार. तितक्यात अद्वैत तिला मागून बोलतो,
खूप छान दिसतेस आणि कलाला हे एक्सपेक्टेड नसतं की अद्वैतीला तू खूप छान दिसतेस असं म्हणेल. मग ती वळते आणि काय म्हटलंस तू? यावरती अद्वैत म्हणतो हो तू खूप छान दिसतेस म्हणजे सॉरी किंवा थँक्यू किंवा आपली चुकी कबूल करत असताना किंवा दुसऱ्याला ॲप्रिशिएट करत असताना तू खूप छान दिसतेस असं म्हणत अद्वैतने लगेच ट्विस्ट केलेला असतो. छान दिसतेस वरून तू सॉरी म्हणताना किंवा तू दुसऱ्याला ॲप्रिशिएट करताना सॉरी छान दिसतेस असं म्हटल्यावरती कला म्हणते कसं आहे ना, माझी चूक असेल तर मी लगेच सॉरी म्हणते किंवा दुसऱ्याने चांगलं काम केलं असेल तर मी लगेच ॲप्रिशिएट करते. यावरती अद्वैत म्हणतो कसं आहे, दुसऱ्याला ॲप्रिशिएट करणं सॉरी म्हणणं यात खरं सुख असतं, म्हणजे उगाच आपला इगो कुरवाळत बसायचा नसतो. आता हे चक्क अद्वैत बोलत असतो जो इगोचं भांडार असतो. कला म्हणते कसं आहे ना, या बाबतीत मी तुझ्यापेक्षा जास्त सुखी आहे, म्हणजे मी कधीही कुणाला दुखवत नाही किंवा दुखवलं तर पटकन माफी मागून मोकळी होते, कुणी काही चांगलं केलं तर त्याला लगेच मी ॲप्रिशिएट करते. या बाबतीत मात्र तुझ्यापेक्षा माझ्याकडे सुखाचं खूप मोठं भांडार आहे, तू नको मला सांगूस. आता यात सुद्धा छान दिसते त्याच्यावरून दोघं जण तू तू मे करत भांडत बसलेली असतात आणि दोघं जण या भांडणामध्ये एकमेकांच्या जास्तच जवळ येत असतात, एकमेकांच्या प्रेमात पण पडत चाललेली असतात, ज्याची कल्पना या दोघांना पण नसते. पण कलाला सुंदर म्हणून अद्वैतने तिचं कौतुक मात्र केलेलं असतं आणि नंतर जरी बाजू फिरवली असली तरी कला आणि अद्वैत हे दोघांच्या प्रेमात आता एकत्र येत चाललेत हे पाहणं आता रंजक ठरत आहे.